एका वर्तुळाकार मैदानावर कडेने अ ब क ड इ फ ग ज ही आठ मुले अंतरावर आतल्या दिशेने तोंड करून उभी आहेत त्यात अ च्या उजव्या बाजूला लगत ड असून समोर इ उभा आहे ब हा ज च्या उजव्या बाजूला लगत असून तो ग च्या समोर आहे क च्या समोर दक्षिणेला ड उभा आहे पण डच्या शेजारी फ नाही अशा प्रकारचे प्रश्न प्रश्न असल्यानंतर त्यावरची अगोदर माहिती वाचून त्यानुसार माहिती पूर्ण करायची नंतर मग त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची तर तस, सर्वप्रथम काय माहिती दिलेली आहे तर आठ मुले आहेत समान अंतरावर बसलेले आणि वर्तुळाकार मैदानावर त्यामुळे अशा प्रकारचा एक वर्तुळ काढून घ्यायचा व त्यानंतर त्यावर आठ अशा ॲरो करून घ्यायचे जे ॲरो आहेत ते समोरासमोर म्हणजेच वर्तुळाकार आतल्या दिशेने तोंड करून असल्यामुळे आपण ॲरो आतल्या दिशेने दिलेले आहेत त्यामध्ये बघा सर्वात प्रथम जो पहिला सेंटेन्स आहे त्यात काय अ च्या उजव्या बाजूला लगत ड असून समोर ई उभा आहे अ ची आपल्याला फिक्स अशी जागा माहिती नाहीये म्हणून आपण अ कुठेही घेतलं तरी चालेल आता आपण अ इथे घेऊयात त्यानंतर अ च्या उजव्या बाजूला लगत ड असून समोर ई उभा आहे अ च्या उजव्या बाजूला म्हणजे उजवा हात कुठे येईल इकडच्या साईडला मग इथे काय येईल ड असून ड असून समोर ई उभा आहे म्हणजेच अ च्या समोर कोण आहे तर ई आहे ठीक आहे आता बघा दोन नंबरचा सेंटेन्स काय ब हा ज च्या उजव्या बाजूला लगत असून तो ग च्या समोर आहे ब ची फिक्स अशी जागा आपल्याला माहिती नाही आहे आणि ज ची सुद्धा माहिती नाही त्यामुळे ती माहितीचा काहीच उपयोग आपल्याला होणार नाहीये म्हणून आपण पुढचं सेंटेन्स बघूयात ज्यात काय दिलेलं आहे क च्या समोर दक्षिणेला ड उभा आहे पण डच्या शेजारी फ नाही कच्या समोर दक्षिणेला ड उभा आहे आता ड इथं दिलेलं आहे ऑलरेडी डच्या समोर काय येईल क क कच्या समोर दक्षिणेला ड उभा आहे म्हणजे डच्या ड कोणत्या दिशेला आहे तर दक्षिण दिशेला या प्रकारे ठीक आहे पण मग ड च्या शेजारी फ नाही फळ नाही म्हणजेच इथं फळ असणार आहे का नाही ची जागा इथे असू शकत नाही कारण त्यांनी तसं सेंटेन्स दिले ड शे आ... चे शेजारी फळ नाही ठीक आहे आता राहिलेला जो सेंटेन्स आहे त्याची माहिती बघूया ब हा ज च्या उजव्या बाजूला लगत असून तो ग च्या समोर आहे ठीक आहे आता इथं ब घेऊन बघूयात आपण ब हा कोणाच्या उजव्या बाजूला आहे तर च्या उजव्या बाजूला आहे आणि बच्या ब हा च्या उजव्या बाजूला लगत असून तो गच्या समोर आहे म्हणजेच ब च्या समोर कोण आहे तर ग आहे मग राहतो कोण शेवटी फक्त फ राहतो हा मग इथं फ घेऊ शकतो का आपण त्यांनी अट दिलेली आहे पण ड च्या शेजारी फ नाही म्हणजे ही अट तिथे बसत नाही म्हणजेच मग ही जी कंडिशन आहे ही मॅच होत नाहीये मग आता दुसऱ्या प्रकारे करून बघूयात ब हा च्या उजव्या बाजूला म्हणजेच कसा घेणार आपण ज इथं घेऊयात च्या उजव्या बाजूला इथं जर ब घेतलं तर अपोजिट साइड विरुद्ध बाजूला कोण आहे ब च्या समोर बाजूला तर ठीक आहे मग राहतं कोणता फ राहतो मग तो फ आपण इथे घेऊयात ही झाली पूर्ण माहिती आपण करून घेतली त्यावर आधारित पहिला प्रश्न बघा जच्या समोरची दिशा कोणती असेल ज कुठे आहे इथे समोर समोरची दिशा कोणती असेल तर कोणती असणार आहे इथं दक्षिण दक्षिणच्या अपोजिट कला इथे इथं उत्तर इथे येईल मग कोणती पश्चिम आणि इथे येईल पूर्व ठीक आहे आता पूर्व आणि उत्तर यामध्ये कोणती दिशा आहे तर वायव्य मग जरच्या समोरील दिशा कोणती तर वायव्य तर या प्रश्नाचं उत्तर येईल वायव्य ठीक आहे याच प्रकारे दुसरा प्रश्न काय विचारला आहे त्यांनी याच माहितीच्या आधारावर पूर्व दिशेला कोण उभा आहे पूर्व दिशेला कोण उभा आहे तर ब याचं उत्तर येईल ब ऑप्शन नंबर टू